पाणी, पाणी म्हणजे जीवन. आपण पाण्याला जीवन म्हणतो, पण त्याचा वापर करताना, त्याला प्रदूषित करताना हे जीवन आहे याचे आपल्याला भान असते का? नक्कीच नाही. भान असते तर तलावाजवळील वसाहतीतून सांडपाणी, मैला, कचरा तलावामध्ये सोडला जातो. जनावरे, वाहने धुतली जातात. हा बघा एक मानवनिर्मित तलाव, ज्याचा विस्तार आहे 40 चौरस किलोमीटर. त्याला पाणी पुरवठा करणारी रामनदी पुन्हा यातूनच पुढे प्रवाहित होते. एकेकाळी जवळच्या गावांची तहान भागवणारा हा तलाव आज स्वतःच स्वच्छ पाण्यासाठी तहानलेला आहे. सैरभैर झाला आहे तो, आपलेच मूळ रूप शोधताना. आठवतात त्याला त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारे पशु पक्षी आणि त्याच्या पाण्याने तृप्त होणारे उन्हाने व्याकुळलेले जीव आणि आनंदाने एकमेकाशी पाठशिवणीचा खेळ खेळणारे त्यातले मासे. पण आज आज त्यातलं काहीच नाही तिथे. आज आहे त्यात लोकांनी सोडलेलं विष, प्लास्टिक, भंगार, विष्ठा, व त्या सर्वामुळे त्यातल्या ऑक्सिजनची पातळी एवढी खाली गेली आहे की त्यात जीव जगणे अशक्य. एकच जीव तेवढा जगतो, तो म्हणजे जलपर्णी. तो भासवतो ते तळं एखादं मोठं विस्तीर्ण मैदान असल्यासारखं. काही वेळा परिसरातील लोकांच्या मागणीतून एखाद्या दगडखाणीतील झऱ्यामुळे व पावसामुळे साचलेल्या पाण्याचं रूपांतर लकाकी लेकमध्ये झालेलं दिसतं. स्थानिक शासनाचं लक्ष असल्यानं ते बऱ्यापैकी सुस्थितीतही दिसतं. मात्र स्थानिक लोक व शासनाकडून दुर्लक्ष झालं तर मग तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर निर्मित तलाव असला तरी त्याला दुर्दैवाचे दशावतार बघावे लागतात. फक्त हाच नाही तर इतर अनेक तलावांची स्थितीही अशीच आहे. अधूनमधून कुणी शासकीय अधिकारी किंवा नेत्यांचे तेथे आगमन होणार असेल तर त्याचं रूपडं सुधारतही. सुशोभीकरण होतं, जलपर्णी काढली जाते, नावा कठडे रंगवले जातात, पण त्यानंतरच्या देखभालीकडे मात्र डोळे झाकच होते. पण म्हणून तुम्ही आम्हीही तेच करायचं का? काय करायला हवं मग आपण? नाही टाकायचा कुठलाच कचरा कणभरही, ना पाण्यात ना परिसरात. येऊन माशांना वगैरे घालता का? हो घेऊ ना. बरं, आता इथे टाकतो मी, राहिलं इथेच. संतोष नगर. हे सगळं घालता, हे सगळं हे खाऊन टाकतात. हो, आणि तसंच हे कुत्र्यांना पण घालतो. हा थांबलेला आहे, याला पण घालतो. हो, पाळीव प्राणी जेवढे आहेत ना इथे असतातच भरपूर, त्यांना परत नकोच टाकायला खाद्य माशांसाठीही. समर्थ आहे हो ती परिसंस्था त्यांना जगवण्यासाठी. सांडपाणीही नाही सोडायचे, नाही सोडायचा मैला, नाही कारखान्याचं पाणी, नाही निर्माल्य आणि नाही नमस्कारानंतरही नाणी, नाही धुवायची जनावरे. मी नाही करत हे म्हणून गप्पही नाही बसायचे. करायचे अर्ज, करायचा पाठपुरावा, मला काय त्याचे म्हणून नाही धरायचा दुरावा. द्यायची वारंवार करून आठवण शासन आणि प्रशासनाला. पाणी आवश्यकच आहे जीवन सारे जगवायला. सांगूयात आता साऱ्या साऱ्यांना, जपायचे असेल जर तनूतील रक्त, जपा थेंब थेंब पाणी फक्त.